नमस्कार सुप्रभात मित्रांनो, बघा सूर्य पण असा क्लिअर नाही दिसत आहे. नमस्कार सुप्रभात मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेत. माझ्या घराच्या इथं बघा धुक्क किती पडलंय, मागचं काहीच दिसत नाही. ह्या बिल्डिंग वगैरे दिसतात, मागचा डोंगर वगैरे, मागच्या ब्लॉकमध्ये तुम्ही बघितलं असाल समोर बघा बिल्डिंग वगैरे पण दिसत नाही. ह्या साईडला तर अजिबात काय दिसत नाही. सूर्य उगवतोय तो पण असा ब्लर दिसतोय जरा, एकदम खूपच दुःख पडलंय. 8 वाजलेत, जायचं आहे आता गाडीकडं, म्हणून उठलोय. आवरायचं आहे अजून, आवरले की पण निघायचं. तुम्हाला दाखवतोच फ्रंट कॅमेऱ्यानी केवढं दुःख पडलंय. बघा सूर्य पण असा क्लिअर नाही दिसत आहे. सगळं दुःख आहे, समोरचा डोंगर तर सगळे गायब झाले. अचानकच दुःख पडले. मस्त वाटते आणि थंडी पण आहे बाहेर. आवरून घेऊयात, गाडीकडं जायचं. फॉर्च्युनर घेऊन आलो आहे शेटची, मी तीच घेऊन गाडीकडं जायचे. शेट नाही येणार आहे, मी एकटाच जाणार आहे. तर आता आवरूयात, 8 वाजलेत. कारण सकाळचे 9:15 वाजलेत, निघालो आहे मी गाडीकडं मंतरवाडी फाट्यावर. फॉर्च्युनर घेऊन चाललो आहे, गाडी भरायची आपली आज, तर उशीर झाला आहे जरा. निघतो आता कारण की 10 वाजेपर्यंत जिथं लोडिंग आहे तिथं बोलवलं होतं त्यांनी. 10-15 मिनटं उशीर झाला, गाडीच घेऊन चाललो आहे मग फॉर्च्युनर. तर निघतो आता. सकाळचे 10:15 वाजले, मंतरवाडी फाट्यावर आलो. आता लोडिंगसाठी जायचं, बँगलोरचं लोडिंग आहे. उरळी द्यावाची तिथं जायचं, पहिले काटा वगैरे करायचं आहे, त्याच्यानंतर कंपनीत जायचं आहे. उशीर झाला कारण की ट्रॅफिक लागलं भरपूर मित्रांनो, खडी मशीनपासून ट्रॅफिक लागलं. ते भरपूर उंडरीपर्यंत ट्रॅफिक होतं. आत्ता जस्ट आलो, साहेबांना फोन केला, ते या म्हटलं 10:30 वाजेपर्यंत आला तरी चालेल. आता निघूयात मित्रांनो. मंतरवाडीच्या जवळ मुक्ताई पार्किंग म्हणून आहे मित्रांनो, चांगलं मोठं पार्किंग आहे, भरपूर गाड्या असतात. बघताल तुम्ही इथं मागच्या साईडला पण गाड्या लागलेल्या आहेत. हां, भरपूर मोठं पार्किंग आहे, कॅमेरा वगैरे लावलेले आहेत सगळीकडं. इथं आपली फॉर्च्युनर लागलेली आहे, समोर आपली फॉर्च्युनर लावलेली आहे. निघूयात आता. संध्याकाळचे 7 वाजले मित्रांनो, वडकीलाच आहे अजून मी. गाडी भरली नाही, गाडी अर्धीच भरून झालेले, कारण की त्यांचा मालच रेडी नाही. सकाळपासून घाई चालली होती, लवकर या लवकर या. बरोबर 10:30 वाजता मी इथं आलतो, माल रेडी नाही. आम्हाला पण आता दुसरी गाडी भरण्यासाठी दुसरीकडे गेलेले. त्यांना बोललो मी की एक तर मी गाडी लावतो आणि वाटलंच तर उद्या येतो. ते पण म्हणतात नको नको भरून देतो. बहुतेक 10 वाजतील, म्हणजे आज गाडी बोलवण्याची आवश्यकताच नव्हती, कारण की त्यांचा मालच रेडी नाही वगैरे. विनाकारण गाडी आज बोलून ठेवली, दिवस अख्खा घालवलेला आहे. अजून पण गाडी आपली फक्त अर्धीच झालेली, अर्धी बाकी. आता माहीत नाही आम्हाला किती वाजता येतात, अजून त्यांच्या पिशव्या वगैरे शिवायची आहेत पूर्ण, त्याच्यानंतर गाडी लोड करतील. आता किती वाजतील, साधारण 10 तरी वाजतील गाडी लोडिंग वगैरे हे करायला, म्हणजे घरी जायला परत रात्री 11-11:30 होतील.
आज रात्री नाही निघणार आहे, उद्याच निघणार आहे, पण दिवस अख्खा वाया गेला. जर उद्या सकाळी जर गाडी बोलवली असती तर पटकन झाली असती गाडी. आता बघूयात किती वेळ लागतो काय होतं आहे ते. म्हटले मला मागाशी म्हटले होते एक तासात भरून देतो, पण एका तासात तर होणार नाही, कारण की आम्हालाच नाही, आम्हाला गेल्यात एक 60 टायर भरण्यासाठी. आता 60 टायर भरायची म्हटले तरी 1-1.5 तास तरी लागलच, काही केलं तरी. बघूयात आता किती वेळ लागतो आणि काय होतं आहे ते. संध्याकाळचे 8 वाजलेत, अजून लोडिंग चालू आहे. बघा समोर बॅगा वगैरे शिवत आहेत. अजून 2 टप्प्या बाकी आहेत, तरी तासभर जाईल असा अंदाज आहे. बघूयात किती वेळ लागतो छान लाय पिण्यासाठी पिण्यासाठी. आता ह्याच्यात 10 मिनटं जातील परत. रात्रीचे 11:15 वाजलेत, घरी आलो आहे आता. 9 वाजले गाडी लोडिंग करायला, मग गाडी लावली पार्किंगला परत आणि तिथून मग घरी आलो. जेवण वगैरे झालं मित्रांनो, आता झोपायचं आहे. आता उद्या निघणार आहे संध्याकाळी, 4-5 वाजेपर्यंत निघू असं म्हटले आहेत कुंदन शेठ. मी आणि कुंदन शेठच जाणार आहे. आपली दुसरी 12 टायर पण कन्नूरचं लोडिंगसाठी जाणार आहे उद्या ह्याला एशियन पेंटला. तर बघूयात आता तिला किती वाजतात वगैरे. पण उद्या निघायचं ठरलेलं आहे, पण उद्या निघून पण फायदा होईल असं काय वाटत नाही, कारण की रविवार येतो आहे, मध्ये रविवारी गाडी खाली नाही होणार त्यांनी पहिले सांगितलं. तर ठरवू, पण शक्यतो तरी उद्याच निघणार आहे 4-5 वाजता. तर आजचा ब्लॉग इथंच समाप्त करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र.